भाजपमुक्त जय श्रीराम आम्हालाही करावा लागेल असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिलाय. तुम्हाला दिल्ली दाखवणाऱ्या शिवसेनेचा तुम्हाला विसर पडला अशी टीका ठाकरेंनी भाजपवर केली. कोरोना काळातल्या घोटाळ्याची सुरुवात तुमच्या पीएम केअर फंडापासून झाली, त्याची चौकशी करा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे. महाराष्ट्र लढेल तर देश जिंकेल असा नारा उद्धव ठाकरेंनी दिलाय. प्रभू श्रीरामचंद्र हे कोणत्याही एका व्यक्तीची किंवा एका पक्षाची मालमत्ता नाही, आणि जर तशी तुम्ही करत असाल तर आम्हाला सुद्धा भाजप मुक्त प्रभू श्रीराम करावा लागेल. भाजप मुक्त श्रीराम, म्हणजे नुसतं जय श्रीराम नाही, भाजप मुक्त जय श्रीराम. काय चाललंय हे आज? म्हणजे ज्यांनी तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवलं, शिवसैनिक तुमच्या सोबत होते, मैश्रय कोणी घ्यायचं? बरं, घेतलं तर घ्या, माझं काहीच म्हणणं नाहीये, पण निदान प्रभू श्रीरामचंद्राचा एक तरी गुण तुमच्यामध्ये आहे हे तरी आम्हाला कळू द्या. त्यांना जर का वाटत असेल की ते म्हणजे देश, ते म्हणजे प्रभू रामचंद्र, पण ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होऊ शकत नाही, आम्ही होऊ देणार नाही, अजिबात नाही. आणि म्हणून महाराष्ट्र लढणार पण देश जिंकणार, महाराष्ट्र लढणार पण देश जिंकणार. आमची लढाई केवळ शिवसेनेसाठी नाही, आमची लढाई केवळ महाराष्ट्रासाठी नाही, तर आमची लढाई ही माझ्या देशासाठी म्हणजे माझ्या भारत मातेसाठी आहे. भारत माता पुन्हा तेव्हा परक्यांच्या त्या जोखडातून मुक्त केली, त्यांचेच वंशज आम्ही आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.